नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी पुन्हा एकदा जोर वाढण्याची शक्यता देखील आहे तर आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तर सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण तालुक्यांचा जिल्ह्यांचा हवामान अंदाज तर सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला रोस बांदा या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये आणि काही ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतोय रामघाट चांदगड आंबोली या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे दिवसभरामध्ये आणि या ठिकाणी जोर जास्त राहील कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल मुसळधार पाऊस बऱ्याच ठिकाणी आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे दिगराला पदगावकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तर कडगाव गारगोटी कापसी या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय दिवसभरामध्ये कोल्हापूरच्या काही भागाकडे कणकवलीकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर कुणकेश्वरकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पोंडा राधानगरी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे तसेच विजयदुर्ग वाडापेठ राजापूर खारेपतन गगनबावडा रायपतन कोल्हापूरच्या काही भागाकडे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तसेच पुरंगड आणि लांजा या ठिकाणी देखील जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नेरवा मुलगुंड या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस असं शिकत आहे पूर्व बाजूला जोर थोडा बाकी भागाच्या तुलनेत कमी राहील मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो आहे बेलकर साखरपा देवळुग संगमेश्वर मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये राहील तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे माखजनकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शिकत आहे मध्यम स्वरूपाचाच जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे हेदवी गुहागर आणि मारतामणी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील सानवाडा तसेच या ठिकाणी चिपळून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि साताराच्या काही भागामध्ये जोर थोडा कमी भागायला मिळू शकतो आहे कोयना पाटण या ठिकाणी हलक्या स्वरूपात श्रीशिंगे अरळ औवडे व वसुपोट चाकदेव आणि मेढा या सर्व परिसरामध्ये जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात आणि तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो दादोल दागाव खेड चाकदेव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाशी पाऊस शक्यता आहे चाकदेवकडे जोर थोडा कमी राहील गुहागर मागतामणी चिपळूण लोटे या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे दापोली पाचपंढरी आणि केलसी या ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय मांडणगडकडे मात्र जोर थोडा कमी राहील तसेच घोगरे पोलादपूर महाबळेश्वर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस अशक्य आहे जोर मात्र कमी बघायला मिळू शकतोय महाड वरंद आणि गोरेगावकडे देखील जोर कमी राहील हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे तर दिवेघर मोरजंजरा मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ताला इंदापूर जिथेला वसा या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात तुर्� पाऊस शक्यता आहे काशीद रोहा नागोठाणा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या भागामध्ये तर सुधागड शिरगाव कोलवन आंबेवानी या ठिकाणी मात्र अंशतः ढगाळ वाचून राहील आणि हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे जोर मात्र कमी बघायला मिळू शकतो आहे रायगड जिल्ह्याच्या पूर्व बाजूला देखील जोर कमी बघायला मिळू शकतो आहे अलिबाग चोंडी पेजरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाच होऊ शकतोय तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस मात्र पेन शेरावली खोपोलीकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे कुसरकर्जतकडे देखील जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतो आहे नेरळ पनवेल हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळीवाडा मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची आज दिवसभरामध्ये आहे किरचनवाडा ओमवाडी मेराव भैंदर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे ठाण्याकडे जोर कमी राहील कल्याण डोंबिवली निंजे गावातच भिवंडी खडावली शहापूर पिळउंबरपाडा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पावस शकत आहे आज जोर मात्र कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी वसई विरारकडे देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतो आणि पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं असा सपाले गोदमालवाडा परळी कुदान मानूर पालघर बोईसर वनगाव कासक रोड या सर्व परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल रिमझिम पाऊस काही ठिकाणी होऊ शकतोय तर काही ठिकाणी वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आज दिवसभरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर विदर्भामध्ये नागपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील होऊ शकतो आहे मात्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता असून तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे नागपूर पाचगाव हिंगणा दामना कमलेश्वर दोर्ली सावनेर परशुणी वघोली कामपट्टी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि भंडारामध्ये देखील भंडाराच्या उत्तर बाजूला जोर थोडा कमी राहील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि बाकी भागाकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे उमरेड खेरगाव भिहापूर पवनी गोथांगाव अडियल लखनी या परिसरामध्ये जोर थोडा जास्त राहील तसेच चिखली वारती धर्मापुरी बार्शी असोली कंधारी तुमसर मध्यम स्वरूपात होऊ शकतो हलक्या मध्यम स्वरूपात देखील काही भागामध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतोय आणि गोंदियामध्ये बघितलं असता बाजूला जोर कमी राहील लांजीकडे हलक्या स्वरूपात देखील होऊ शकतोय तर गोंदिया आमगाव गोरेगाव चांगझरी तेरोराव राजेगाव वारासिवनी बालाघाट हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि गडचिलीमध्ये देखील जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपात होऊ शकतो आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता गडचुली जिल्ह्यामध्ये आहे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचोली मुरुमगाव सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे मूल चामोर्शी कापसी मूलच्या मूलच्या रातच या ठिकाणी एटापल्ली आहेरी भांबरगड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे चंद्रपूरमध्ये मात्र जोर थोडा कमी राहील गडचुलीच्या तुलनेत या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे राजुरा बल्लारपूर तसंच गोगस रोड भा बाताडी भद्रवती चंद्रपूर मोहरली कुठवाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे वनी आणि कायरकडे देखील यवतमाळमध्ये मध्यम स्वरूपाचं होऊ शकतोय तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर या ठिकाणी जोर थोडा कमी राहील पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा आणि करंजी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शकत आहे आणि या ठिकाणी जोर कमी राहील रुई जवळी आर्णी ध्यानी साखरी दिग्रज दरवाल लखेडनेर यवतमाळ बावळगाव फलेगाव या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत असून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो वर्धा सेलू तुळजापूर बारबडी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतोस समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणेकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच जामनी लाडगड वाधोना या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आर्वी आष्टी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचं राहील तर कारंजाकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि अमरावतीमध्ये बघितला असता अमरावती बातनेरा चांदूर नांदगाव मोजरी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे जोर थोडा कमीच राहील धामणगाव रेल्वे पुलगाव धामणगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मोर्शीकडे जोर कमी राहील वरुड आणि नरखेडकडे मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय अच्चलपूर चिखलदराच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता जोर मात्र कमी राहील तसेच अकोलामध्ये देखील आज पावसा शकत आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकते जोर मात्र कमीच राहील अकोला गोरेगाव आळंदा बोरगाव मंजू मूर्तिजापूर हलक्या स्वरूपात पाऊस शक्यत आहे तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे तसेच दारियापूर अकोट तेलहरा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यत आहे आणि वाशिममध्ये बघितलं असतं वाशिममध्ये देखील हलक्या स्वरूपातच पावसा शक्यत आहे काही ठिकाणी वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते मरसूळ मालेगाव मा वाशिम हलक्या स्वरूपात मंगळपेर कारंजा खेडा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पावसा शकत आहे रेटाड रिसोड या ठिकाणी देखील अंशतः ढकाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो बुलढाणामध्ये लोणार बेबी मेहकर डोनगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी होऊ शकतो काही ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते कुदनापूर चिखली कलवट बुलढाणा गिरडाकडे मात्र पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ वातावरण राहील या ठिकाणी झाला तर तुरळक ठिकाणी होईल शक्यता तशी कमी आहे तसेच देऊळगाव राजा राजा आडगाव राजा देऊळगाव माही हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात शक्यता कमी स्वरूपात आहे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही जळगाव जामोदकड झालास तर हलक्या स्वरूप होईल शक्यता कमी आहे तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशात बघितला असता जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढकळवतो राहील तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही मित्रांनो या ठिकाणी नंदुरबारमध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही मात्र शक्यता फारच कमी आहे जळगाव धुळे नंदुरबार एकंदरीत बघितलं असता उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस शक्यता फार काही नाही आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही झालास तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी स्वरूपातच आहे आणि पाऊस इगतपुरीकडे इकडे बघायला मिळू शकतो आहे त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे ऊन सावलीचा खेळ देखील आज नाशिकमध्ये बघायला मिळू शकतो आहे तसेच अहमदनगर मध्ये बघितला असता या ठिकाणी देखील शक्यता फार काही नाही भगवृत पाथळीकडे तुळक ठिकाणी होऊ शकतोय शक्यता कमीच आहे या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि शक्यता देखील कमी आहे शक्यता फार काही नाही तसेच बाकी भागाकडे पावस शक्यता फार काही नाही अहमदनगरमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये देखील आज वातावरण कोडे बघायला मिळू शकते बऱ्याच भागामध्ये पावस शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ वातावरण असून तुळक ठिकाणी होऊ शकते शक्यता नाकारता येत नाही आणि सातारामध्ये पश्चिमेला हलक्या स्वरूपात होऊ शकतो आज दिवसभरामध्ये आणि बाकी भागाकडे मात्र पावसाची शक्यता फार काही नाही मेढा तसंच या ठिकाणी वसुळपोट सौराट अरशिंगावडे हलक्या स्वरूपात होईल तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच होऊ शकतो आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूरमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वायळ बार्शी परांडा कुर्डवाडी हलक्या स्वरूपात होऊ शकते माहोळ सोलापूर अक्कलकोटकडे देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे जतसंख या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढकाळ वातावरण आणि उंचावलीचा खेळ देखील बघायला मिळेल पावसाची शक्यता फार काही नाही आणि कोल्हापूरमध्ये जोर कमी राहील हलक्या स्वरूपात काही भागामध्ये होऊ शकतो आहे कोखरूड मलकापूर परोळा संगूळ इस्पुर्ली तसंच बिद्री मुरगुंडी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे गगनबावडा आणि राधानगरीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज बघायला मिळू शकतो जोर मात्र कमी राहील तसेच मराठवाड्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो काही भागामध्ये पाऊस शक्यता आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता फार काही नाही क्षेत्राकडे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय जोर मात्र कमी राहील जालना जिल्ह्यामध्ये बघितला असता बदनापूर जालना गोलापांघरी तारगाव अंशतः ठकाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय अंबळ ईश्वरनगर पानवाडी तानवाडी तसंच वाडी गोदरी रामशेव गौशटॉप या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते तसंच उमापूर मंगरूळ या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराईकडे हलक्या स्वरूपात होऊ शकतो खोकरमहो बीड वडवणी तळगाव शिरसाळ सोनपेठ या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता परभणी काही बीडच्या भागामध्ये आहे धारूर केज येळम चौसळा पाटोदा खरडा जामखेड या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरवून असून हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच आंबेजोगाईकडे हो वगा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय आणि उस्मानाबादमध्ये कळम मासा तारखेड भूम पाथरोड खडा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस अशक्यता आहे येडशी पेठ खामगाव उस्मानाबाद बेलीम तुळजापूर या ठिकाणी देखील हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतो आहे लातूरच्या पूर्वबादला तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय लातूर औसानी लंगाकडे हलक्या स्वरूपात राहील शूर्णताल शुरानंतपालकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तर उदगीरकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता देखील आज दिवसभरमध्ये आहे तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच बर्डापूर परळी गंगाखेड परभणीच्या या भागाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय आणि परभणीच्या उत्तर भागाकडे जोर कमी राहील हलक्या स्वरूपातच होऊ शकतोय परभणी झरी बोरी जिंतूर सैलू पाथरी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता दिवसभरामध्ये आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये बासमत पूर्णा हलक्या स्वरूपात राहील तसेच नांदेड मुखेड अर्थापूर भोकर पेटुंबरी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो धर्माबाद निजामाबाद रुदू देगलूर या ठिकाणी मध्यम ते तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय एकंदरीत बघितला असता नांदेडच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊसची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे हिमायतनगर आणि उमरखेडकडे देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतोय आणि हिंगोलीमध्ये बघितलं असता हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपात पाऊस शिकत सापतगाव हिंगोली अणुदाह कळमनुरी नापूर खंडाळा पुसद या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतोय बऱ्याच भागामध्ये अंशतात ढगाळातून राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र